पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष देखील भाजपमध्ये विलीन केलाय. त्यामुळे आता कॅप्टन काँग्रेसच्या त्या मुख्यमंत्र्यांपैकी एक झाले आहेत ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. या व्हिडिओमध्ये पाहूयात कोण कोण आहेत काँग्रेसचे हे माजी मुख्यमंत्री ज्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे 2002 ते 2007, त्याचबरोबर मार्च 2017 ते 2021 पर्यंत असे दोनदा पंजाबचे काँग्रेसकडून मुख्यमंत्री होते. मात्र पक्षातील कलहानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा असा पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष स्थापन केला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या अगोदर काही दिवसच गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी देखील काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. कामत यांच्यासोबत त्यावेळी काँग्रेसचे 7 आमदारही भाजपमध्ये गेले होते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये काँग्रेसच्या एस एम कृष्णा यांचं देखील नाव आहे. एस एम कृष्णा 1999 ते 2004 पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर 2009 ते 2012 पर्यंत ते UPA सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री देखील होते आणि काँग्रेसच्या याच दिग्गज नेत्याने 2017 साली कमळ हाती घेतलं. इकडे आपल्या महाराष्ट्रात देखील माजी मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे अगोदर शिवसेना, नंतर काँग्रेस आणि त्यानंतर आता भाजपात गेले आहेत. 1999 मध्ये शिवसेनेची सत्ता असताना राणे मुख्यमंत्री झाले होते. मात्र शिवसेनेची कमान उद्धव ठाकरेंच्या हाती आली आणि 2005 साली राणेंनी काँग्रेसचा हात हाती घेतला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष देखील सोडला आणि स्वतःचा असा महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. मात्र 2018 मध्ये राणेंनी त्यांचा हा पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपमध्ये प्रवेश केला. 2013 मध्ये भीषण पुराची परिस्थिती असताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री असलेले विजय बहुगुणा यांच्यावरती निष्काळजीपणाचे आरोप झाले. त्यानंतर काँग्रेस हायकमांडने बहुगुणा यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं आणि 2014 साली काँग्रेसने हरीश रावत यांना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे काँग्रेसवरती नाराज होऊन विजय बहुगुणा यांनी 2016 साली भगवा हाती घेतला. नारायण दत्त तिवारी म्हणजेच एनडी तिवारी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक, 3 UPA तर 1 उत्तराखंडच्या देखील मुख्यमंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली. त्याचबरोबर आंध्र प्रदेशचे राज्यपाल देखील ते होते. मात्र 2017 उत्तराखंड आणि UPA विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2018 मध्ये एनडी तिवारी यांचं निधन झालं. भाजपमध्ये दाखल झालेल्या काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये एन किरण रेड्डी यांचं देखील नाव येतं. ते 2010 ते 2014 पर्यंत म्हणजेच तेलंगणा राज्याची स्थापना होण्यापूर्वी संयुक्त आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. सप्टेंबर 2016 मध्ये खांडू यांनी काँग्रेसमधील 40 हून अधिक आमदारांसह अरुणाचल प्रदेश मधील प्रादेशिक पक्ष असलेला पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश या पक्षामध्ये प्रवेश केला आणि हा पक्ष त्यावेळी भाजपचा मित्र पक्ष होता. तर हे होते काँग्रेसचे असे माजी मुख्यमंत्री ज्यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.